अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे धर्मवीर संभाजी तलाव परिसरात सकाळी मोकळी हवा घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांमधून अनारोग्याची चिंता पसरली आहे. धर्मवीर संभाजी तलावाच्या परिसरामध्ये भल्या सकाळी मोकळा श्वास आणि मोकळी हवा घेण्यासाठी आलेल्यांचा जीव दुर्गंधीमुळे गुदमरत आहे. कमालीची दुर्गंधी आणि अस्वच्छतेचं साम्राज्य असल्यानं प्राणायाम योगा करण्यासाठी येणारे नागरिक धास्तावले आहेत. शुद्ध हवा निर्भेळ वातावरणामध्ये लाभ मिळवण्याऐवजी दुर्गंधी अस्वच्छता डासांचा प्रादुर्भाव अशा गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. तलावाचा परिसर रमणीय करावा, जमिनीचं सपाटीकरण करावं, जलपर्णींचा नायनाट करावा, डासांचा प्रादुर्भाव दूर करावा, अस्वच्छता हटवावी, दुर्गंधीतून मुक्तता करावी अशी मागणी प्राणायाम योगासनास येणाऱ्या नागरिकांनी केली. जवळपास 6 ते 7 वर्ष इथं प्राणायाम लिहायचं. प्राणायाम लिहायताना इथं जी गार्डन्स आहे त्या गार्डन्सवरती आम्हाला प्राणायाम करायला पूर्ण प्लेन ट्रॅक नसल्यामुळं बऱ्याचशा अडचणी योगासन प्राणायाम करताना येतात. बरेचसे आता इथलं सध्याला गवत पण जळून गेलं आहे, त्यामुळं पायाला पूर्णपणे गवताचे असे पूर्णपणे भुगा लागायला आहे. मेंटेनन्सकडं अजिबात लक्ष नाही आहे, त्याच्यामुळं आम्हाला इथं करायला बऱ्याचशा अडचणी येतात. अजून एक अपेक्षा आहे की इथं एक सिमेंटचा ट्रॅक करून मिळावा आणि त्याच्यावरती 20 ते 25 लोक बसता येईल, त्यामुळे ते ट्रॅकवरती हा गवताचा प्रश्न राहणार नाही, म्हणजे हा मेंटेनन्सचा प्रश्न राहणार नाही, एक लेवल पण मिळेल. शिवाय जलपर्णीचा जो भाग आहे तिथं बऱ्याचशी जलपर्णी इथं बऱ्याच वेळ तिथंच राहिल्यामुळं वास पण दुर्गंधी भरपूर येते, तो पण एक प्रश्न कायमस्वरूपी आम्हाला सॉल्व करून मिळावा एवढीच अपेक्षा. मी इथं जवळजवळ 25-1 वर्षापासून येतो आहे, पण इथे काय आहे बऱ्याच वेळा काय तुमचे नगरसेवक राजकारण माणसानं सांगितलं ग्राउंड वगैरे लेवल करा, वरिष्ठ लोकांसाठी बसण्यासाठी बाकडे वगैरेची व्यवस्था करा. हे जरी झालं तरी पुष्कळ आहेत, जेणेकरून काय हे बघितल्या सुखसुविधा जर बघितल्या तर इतर लोक पण येण्याचा प्रयत्न करतील. तर हे नसल्यामुळे जर खंत वाटतो तरी आपण यासाठी जर प्रयत्न केलं तर फारच फारच आहे. धन्यवाद. गेल्या 15-20 वर्षापासून मी प्राणायामाला येतो आहे इथं काय, तर कंबर तलावला संभाजी तलाव ही गेल्या कित्येक वर्षापासून जलपर्णी होतो आहे, परत जलपर्णी ते संस्था येते काढतात, परंतु महापालिका कधी तज्ज्ञ लोकांना बोलून जलपर्णी कायमचंच कसं काढता येत नाही, म्हणजे कसं काढता येतं जलपर्णी, कसं म्हणजे येत नाही त्याची नियोजन करत नाही. सारखा जलपर्णी येतो वाढतो, त्याची परत काढतात, परत ठेवतात, वास येतो. आम्हाला इथं प्राणायामला एकदा काढून तिथं ठेवल्यानंतर इतका वास येतो, आम्हाला प्राणायाम करता येत नाही. 2 वर्ष झालं मी योगासन लिहिते. इथं काय बसायला जागा शिस्त मिळत नाही आम्हाला, आणि कसं पण बसलं तर पाठी सळकतं, इथं सळकतं आहे, आणि गवत पण नाही. आम्हाला कटाडा बांधून दिलं तर तेवढं चांगलं होईल. याच अडचणी हे जलपर्णीचं एक तेवढं डास ह्याच्यापासून थोडं त्रास होतो आम्हाला. रंकाळा तलावाच्या धर्तीवर धर्मवीर संभाजी तलावाचं देखण्या परिसराची स्वप्न पाहणाऱ्यांना सध्या तरी अवकळा बघावी लागत आहे.